नमस्कार, शुगर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे तांदळाच्या पिठापासून केलेली 3 ते 4 महिने टिकणारीची रेसिपी। बघा किती क्रंची झालेली आहे। आणि त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला मीठ, धना पावडर, जिरा पावडर, ओवा, काळं मीठ, हळद आणि तिखट। सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे कुकरमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये। आणि या वाटीने 3 वाट्या तांदळाचा पावडर घेतलेला आहे आणि त्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे। तिखट, मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर ज्या पण घेतला आहे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि एकत्र छान मिक्स करायचं आहे मसाल्यासोबत। आणि कच्चंच तेल कोळी खायच्या चम्मचने 4 चम्मच घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तेलाला छान मिक्स करायचं आहे। हाताने चोळून चोळून छान मोहन सर्वकडे लावून घ्यायचं असं संपूर्ण मिश्रणामध्ये। बघा छान असा उंडा होतो आहे। तर आता हे मोहन व्यवस्थित झालेलं आहे। आणि आता यामध्ये याच वाटीने 3 वाट्या गरम पाणी टाकायचं आहे। बघा मी पाणी गरम करून घेतलं आहे छान उकळून आणि ते तांदळाच्या पावडरमध्ये आणि आपण जे मसाले घेत त्यामध्ये संपूर्ण टाकून चम्मचने मिक्स करायचं आहे। बघा व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे। बस थोडंसं कोमट आलं की हाताने छान उंडा करून घ्यायचा आहे सर। बघा छान आसूड उंडा झालेला आहे। आणि 5 मिनटं छान चुरून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे छान। सर्व मसाले पाणी सर्व छान व्यवस्थित मिक्स होईल असं छान चुरून चुरून घ्यायचं आहे। हाताला थोडं तेल लावायचं आहे। उंडा आसटसरच राहणार आहे बघा। आणि आता एक मोठा गोळा मी तोडून घेते आणि आता आपण याचे उंडे तयार करून घ्यायचे आहे। लांब अशी गोळी करायची आहे आणि चाकून याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहे। बघा या प्रकारे सर्वच गोळे कापून घ्यायचे बोटाच्या अंतराने एकसारखे होतील। बघा असं बोटांनी पण आपण एकसारखे गोळे करू शकतो। आणि त्यानंतर हातावरची गोल छान पेढ्यासारखे करून घ्यायचे। सर्वच गोळे तयार करून मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते। एकाच वेळेस करून ठेवले तर करायला वेळ लागणार नाही, पटापट असे तयार होते। दुसरा पण उंडा घेऊन बाकीचे पण गोळे तयार करून घ्यायचे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया। बघा दुसऱ्या गोळ्याचे पण मी छोटे छोटे गोळे करून घेतो आणि पटापटाचे झालेले आहे संपूर्ण 50 गोळा झालेले आहे। आणि त्याच्यातनं मी एक गोळा घेऊन तांदळाच्या पिठावर असं लावून घेते आणि छान लाटून घ्यायचं आहे। एकदम जाडी पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम अशी पुरी लाटून घ्यायची आहे। आणि आता एक साईडने मी गॅसवर तेल गरम करून ठेवलं आहे, त्यामध्ये टाकून देते। एकदम तेल गरम पण नाही पाहिजे आणि थंड पण नाही, असे मीडियम गरम तेलवर तळून घ्यायचं आहे। तेलामध्ये गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। अशा प्रकारे छान अशा खमंग पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। याला तुम्ही खस्ता पापडी, खस्ता पुरी, मठरी असं म्हणू शकता। बघा पटकन तयार होणारा पदार्थ आहे, छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी लागतात आणि खूप तेलकट पण होत नाही, कमी तेलामध्ये झालेला आहे। पापडीचा पदार्थ आहे, बघा एका डिशमध्ये काढून घ्यायचे, खूप सुंदर कलर आलेला आहे।
मग पटापट सर्व पुऱ्या आता तळून घ्यायच्या आहे. जर थोडंसं चिकट असेल तर तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे लाटताना. बघा, थोडंसं भरपूर पीठ लावायचं आहे कारण थोडंसं आसटसर उंडा झालेला आहे. बघा, पटापट अशा हातानेच वळवता येतात, याला लाटायची पण गरज नाही. आणि सर्वच पुऱ्या मी अशा पटापट तळून घेणार आहे. बघा, तांदळाचं पीठ घेतलं की हातानेच पटापट अशा छान वळतात, लाटायची पण गरज नाही याला. आणि 2 ते 3 महिने टिकणारी जी खस्ता पुरी आहे, तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा छोट्या मुलांसाठी एका डब्यामध्ये करून ठेवून भरपूर दिवस टिकू शकता. आणि कुरकुरीत असा पदार्थ आहे. एका वेळेस 5 ते 6 पुऱ्या तुम्ही पटापट पोपटभर वळून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे तांदळाचं पीठ घेऊन हाताने पटापट अशा थापून घ्यायचे. माझं तांदळाचं पीठ नवीन असल्यामुळे थोडंसं आसट झाला आहे. जर तांदूळ जुने असतील तर एवढा आसट होणार नाही. असं छान पुऱ्या तळून घेतल्या, सर्व अर्ध्या झालेल्या आहेत आणि बाकीच्या पण तळून घेणार आहे. मी एका वेळेस 5 ते 6 पापड्या अशा प्रकारे करून पटापट करू शकता. आणि फक्त तांदळाचं पावडरच टाकलेलं आहे, खूप काही साहित्य पण नाही यामध्ये. बघा, छान सुंदर असा कलर आहे. आणि तेल पण मी जेवढं टाकलं होतं तेवढंच आहे. आणि मिडियम फ्लेमवर तळत असल्यामुळे छान शिजून पण येतात, व्यवस्थित असा कलर पण आलेला आहे. बघा, किती छान दिसत आहे. आणि तुम्ही याला प्रवासात पण नेऊ शकता. टोटल 50 पापड्या झालेल्या आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते आणि किती छान क्रंची झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.